तर नुसतं बसून राहणं तुमच्यासाठी पुरेसं नाही आहे तुम्ही त्याला थोड्या कृतीची जोड देऊ शकता ही गोष्ट करायच्या अनेक पद्धती का स्थापित केल्यात कारण एक व्यक्ती सुद्धा ग्रहणशीलतेच्या आणि स्वीकाराच्या रोज त्याच स्तरावर नसू शकते म्हणूनच मंत्र आहेत शांत बसणं आहे साधन आहे आणि इतर अनेक वेगळ्या कृती आहेत निदान ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या गुरुपूजा आहे एक साधा मंत्र आहे किंवा नुसतं शांत बसणं आहे किंवा साधना यापैकी कोणतीही एक गोष्ट करा ती नक्कीच काम करेल आणि उपस्थिती उगाच जाणवून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कल्पनाविलासात जाल मी उपस्थित आहे का नाही हे महत्वाचं नाहीये तुमचं उपस्थित असणं महत्त्वाचं आहे तुम्ही जेव्हा एका जागी बरा बहुतांश वेळेस तुम्ही पूर्णपणे तिथे उपस्थित नसता मी विश्वभर भटकंती करत असता म्हणूनच तुमचं मन अशा अवस्थेत असेल मंत्र किंवा काहीतरी साधना करणं गुरुपूजा करणं म्हणजे तुम्ही उपस्थित असाल तुम्ही उपस्थित असलात तर मी उपस्थित असेन नेहमीच आजवर त्यात बदल झालेला नाही मी हे शरीर जरी सोडलं तरी मी उपस्थित असेन म्हणून आधी तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या उपस्थितीचा प्रश्न नाही आहे तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे कोणी दुसरा कसा का काय हजार म्हणू शकेल तुमचं नाव घेतल्यावर म्हणून ना... तुम्ही उपस्थित असायला हवं जी कुठली पद्धत तुम्हाला लागू पडत असेल त्यायोगे तुम्ही उपस्थित राहा कृतीशिवाय तुम्ही उपस्थित राहू शकत नाही तर कृतीचा वापर करा उपस्थितीची वेळ तुमची गुरुपूजेची वेळ करा तुमच्यासाठी हा उपाय आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे हे तुम्ही, तुम्ही उपस्थित असण्याबद्दल आहे वास्तवाच्या एका वेगळ्या आयामासाठी तुम्ही उपस्थित असणं मी मी उपस्थित आहे का मी आहेच कारण उपस्थिती ही भौतिक गोष्ट नाहीये सद्गुरु तुम्ही माझ्या घरात उपस्थित आहात का मी दाराला कुलूप घालतो तुम्ही दार तोडून याल का तुम्ही निदान दार तरी का नाही उघडं ठेवत मी एखाद्या चोरासारखं दार जबरदस्तीने तोडून का आत यायचं चोर तसाही जबरदस्तीने आत येत नाही तो हळूच घुसतो एखाद्या डाकूसारखा का।, का तुम्ही दार उघडं ठेवून बसता का हे तुम्ही उपस्थित असण्याबद्दल आहे आत्ता सध्या तुम्ही सर्वत्र विखुरलेले आहात म्हणूनच नुसतं उपस्थित राहता येत नसेल तर एखाद्या कृतीच्या माध्यमातून उपस्थित राहा गुरुपूजा अशी एक कृती आहे किंवा जर वेळ आणि ती जागा गुरुपूजेसाठी योग्य नसेल तर निदान मंत्र म्हणा ती सुद्धा एक कृती आहे थोडी सौम्य कृती हरकत नाही नुसतं बसून उपस्थित राहण्यासाठी थोडी विशिष्ट तयारी तरी लागते किंवा शक्तीची गरज पडते अनेक लोक जे इनर इंजिनिअरिंगच्या कार्यक्रमाला येतात पहिल्या दिवशी म्हणतात तीन तास मी बसू शकत नाही म्हणून आम्ही सव्वा तीन तासाचा कार्यक्रम ठेवला <laughs> कारण ते तीन तास बसू शकत नाहीत मला वाटलं त्या संख्येबद्दल काहीतरी निषिद्ध असेल तीन तेरा वगैरे म्हणून मी म्हंटल चला सव्वा तीन तास करा सद्गुरू अमेरिकन लोक नाही बसू शकणार सव्वा तीन तास आमचे सर्व शिक्षक आणि सगळे सांगू लागले मी म्हंटल काही नाही होत बसतील ते सव्वा तीन तास फक्त पहिल्या दिवशी त्यांना जरा त्रास झाला दुसऱ्या दिवसानंतर प्रत्येकजण बसला ज्या काहींना मेडिकल प्रॉब्लेम होते ते सोडून त्यांचं ठीक आहे कारण तुम्ही भारावून टाकणार असं काहीतरी निर्माण केलं तर ते बसतील कारण त्यांना वेळेचं भान उरणार नाही कारण वेळ आणि स्थान आणि बाथरूमला जायची इच्छा तुम्हीच तयार करता तुम्हीच हे सगळं तयार करता ही तुम्ही निर्माण केलेली तत्व आहेत तर उपस्थिती माझी काळजी करू नका हे तुम्ही उपस्थित असण्याबद्दल आहे मी पूर्णपणे उपस्थित आहे नेहमीच सद्गुरू पण डेट्रॉईटमध्ये सहा वाजून वीस मिनटाची वेळ तुम्ही कदाचित झोपलेले असाल तुम्ही काळजी करू नका मी आहे माझा मृत्यू झाला तरी मी आहे